नमस्कार, मी सुमित। माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत आहे। आई या शब्दामध्ये सारं जग सामावलेलं आहे। जागतिक मातृदिनानिमित्त आम्ही आपल्यासाठी काही खास एपिसोड्स घेऊन येत आहोत, ज्यामध्ये आपलं घर, संसार, मुलं बाळ हे सगळं सांभाळून आपली कलाही जोपासतात अशा आदिशक्तींना मी त्रिवार वंदन करतो। आणि आता मी तुम्हाला त्या आदिशक्तींची, त्यातल्या काही आदिशक्तींची मी तुम्हाला भेट घडवून देतो। त्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। मी साई काणे, मी भरतनाट्यम नृत्यांगना आहे, भरतनाट्यम शिक्षिका आहे। किती वर्षापासून भरतनाट्यम शिकते असं जर विचारलं तर मी 8वीत होते, म्हणजे 2002 पासून मी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली। त्याच्यानंतर मी 12वीत होते तेव्हा भरतनाट्यममध्ये अरंगेत्रम मी पूर्ण केलं। माझं प्रोफेशनल शिक्षण आधी मी MA क्लिनिकल सायकॉलॉजी केलं आणि त्याच्यानंतर मग एक वेळ अशी आली की जेव्हा माझ्या गुरु अरुंधती पटवर्धन, तर तिने मला सांगितलं की मला असं वाटतं आहे की तू डान्स शिकावास, पुढे थेरॉटिकल नॉलेज घ्यावंस, अजून थोडासा रियाज होण्याची गरज आहे, फोकसने डान्स होण्याची गरज आहे, तर तू MA डान्समध्ये करावंस। तर तेव्हा मी ऐकलं तिचं, मला असं वाटलं की ताई सांगते ते नक्कीच त्याच्यात तथ्य असेल, तर मी ते करावं। आणि ते करायला लागल्यानंतर मग असं झालं की डान्स हीच गोष्ट, मग तीच आयुष्य झाली, की मला असं लक्षात आलं की हीच ती गोष्ट आहे ज्याच्यासोबत मला जगायला आवडणार आहे, जी गोष्ट मला रोज उठून करायला आवडणार आहे, ज्याच्यासाठी मला मेहनत करायला आवडणार आहे। सो तिथून पुढे मग डान्सचा प्रवास सुरू झाला। मी डान्समध्ये विशारदही केलं अखिल भारतीय गांधर्वमधून, MA क्लिनिकल सायकॉलॉजी झालं होतं, पुढे डान्समध्ये MA केलं आणि मग सातत्याने आता डान्स करत राहिले। जेव्हा अरंगेत्रम पूर्ण झालं त्याच्यानंतर ताईबरोबर मी क्लासमध्ये शिकवायला सुरुवात केली होती। हळूहळू 2010-11 नंतर ताईंनी मला इंडिपेंडेंटली गोष्टी घ्यायला सांगितल्या आणि तिथून हळूहळू कॉन्फिडन्स पण आला की आपण गोष्टी शिकवू शकतो, करू शकतो। आणि ती म्हटली की मी आहेच, तुला लागलं तर मी आहेच, पण जोपर्यंत तुला स्वतःचं स्वतः गोष्टी करायला जमत आहेत, त्या पडत धडत का होईना आपापल्या परीनं, तर त्या कराव्या। त्याच्यातनं पुढे हळूहळू डान्स शिकवणं मला आवडायला लागलं आणि आज आता कलाश्री नृत्यशाळा, आपली जी संस्था आहे, आमची कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टची चिंचवडची शाखा, तर तिथे आता जवळपास 150 पेक्षा जास्त मुली नृत्य शिक्षण घेत आहेत। मला डान्स करायला स्वतःला खूप आवडतं, त्याच्यामुळे मग मी इतकी वर्ष आणि इथून पुढेही डान्स करत राहणार आहे। खूप संसाराच्या किंवा घराच्या किंवा बाकी सगळ्या अडचणी अशा कधी मला, म्हणजे लकीली अशा कधी मला फेस कराव्या लागल्या नाही। माझे आई बाबा ओके होते की मी डान्स करावा याच्याकरता आणि पहिल्यापासूनच त्यांनी मला त्या गोष्टीला सपोर्ट केला की जी गोष्ट तुला आवडती आहे करायला तीच तू आयुष्यात करावीस। आणि ते करायला त्यांनी कायमच मला, म्हणजे सगळ्याच दृष्टीने, म्हणजे की काय आता आणि कसं होणार असं कधीच त्यांचं नव्हतं, की माझ्यावर विश्वास होता किंवा मी मेहनत करते त्याच्यावर विश्वास होता, त्याच्यामुळे त्यांनी कायमच सपोर्ट केला। माझे सासू सासरे घरही असं मला मिळालं, नवराही अर्थात असं मिळालं, की ज्यांनी माझ्या प्रोफेशनला कायमच खूपच सपोर्ट केला आणि नुसता शाब्दिक नाही तर प्रॅक्टिकलीसुद्धा सपोर्ट केला। रमा, म्हणजे मी बाळणपणात होते तेव्हा असं बऱ्याच वेळा झालं की म्हणजे आता डान्स करता येत नाही आहे तर मग काय करायचं किंवा आता कसं गोष्टी करायच्या, तर तेव्हा मी गाणं शिकले, सुगम संगीताच्या 2 परीक्षा दिल्या, थोडी चित्रकला शिकले, चित्र काढायचे आणि असं करायचे, नृत्याविषयी खूप वाचन केलं त्या काळामध्ये। सो मला असं वाटतं की अडचणी म्हणण्यापेक्षा हे जे चढ उतार असतात आयुष्यात तर ते वेगळ्या पद्धतीनं आपण हँडल करू शकतो किंवा त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघून त्या गोष्टी किंवा तो वेळ वेगळ्या पद्धतीने युटिलाइज करू शकतो। आणि बिकॉज ऑफ फॅमिली, माझं घरही जवळ आहे, माझ्या घरात इथे तर जॉईंट फॅमिली आहे आमची, एकत्र कुटुंब पद्धतीमुळे सासू सासरे, काका काकू, 2 मुली आणि माझं माहेर जवळ असल्यामुळे आई बाबा, माझी बहीण, असे सगळेच कायमच माझ्या अवतीभोवती असतात आणि माझ्या कुठल्याही कार्यक्रम, कुठल्याही गोष्टींना आनंदाने येतात, बघतात, माझ्या गोष्टीही सगळेजण आनंदाने करतात। सो लकीली मला अशा कुठल्याफार अडचणी आल्या नाही। जेव्हा तसं होतं किंवा काहीतरी थोडेफार चढउतार होते तेव्हा त्या गोष्टी मी स्पोर्टिंगली घेतल्या, आय वुड से,
म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं की रमा खूप छोटी होती जेव्हा ती 4-1 महिन्याची होती, तीच पालथी पडायला वगैरे लागली होती, तर मी तिला डान्स क्लासला घेऊन जायचे, ते बांधून वगैरे, आणि क्लास माझा जवळ आहे त्याच्यामुळे ती तिथे पालथी पडून डान्स बघायची, तिला जे काही आवडायचं त्याच्यातनं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याच सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बट हा ट्रॅव्हल आहे मला वाटतं, आणि तो ट्रॅव्हल आयुष्यात गरजेचा पण आहे की कुठेतरी पोचायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीतनं पुढे आपल्याला जात राहावं लागतं, आणि विच इज अ गुड थिंग मला वाटतं की ते सगळं गरजेचं पण आहे. सरळसोट तुमचा प्रवास असेल तर मग त्यात काही मज्जा पण नाही. त्यामुळे डान्स मला असं वाटतं की पुढे तर मी करत राहीन. मी म्हटलं तसं की मला डान्स करायला खूप आवडतं, अजून खूप शिकायचं आहे, खूपच शिकायचं आहे, जस्ट सुरुवात आहे असं मला वाटतं. आणि बेसिकलीच आत्ता म्हणजे ज्या फॅमिलीमध्ये सहजी डान्स शिकता येतो, ज्या घरातनं सपोर्ट मिळतो, त्या लोकांना आता त्या मुलांना सहज शक्यच आहे डान्स शिकणं. पण जे वस्तीमध्ये राहणारी मुलं आहेत किंवा अनाथाश्रमातली मुलं आहेत किंवा स्पेशल चिल्ड्रन आहेत, तर त्या सगळ्यांसाठी डान्समधून काहीतरी करावं, त्यांनाही डान्सचा आनंद घेता यावा, यासाठी मला भविष्यात काहीतरी करायचं आहे. सो होपफुली मी लवकर त्याच्यावरती काम करायला लागेल. मला ही अशी गोष्ट आहे, मला वाटतं की तुमच्या रोजच्या जगण्यात ती आहेच ऑलरेडीच. ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, महिला नाही म्हणणार, मी माझ्या मैत्रिणी म्हणेन, ज्या काही माझ्या मैत्रिणी तुम्ही आहात, तुम्ही बघताय, तर तुम्हाला सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की जी कला, जी गोष्ट तुम्हाला मनापासून करावीशी वाटते ती जरूर करा. भले ती आत्ता प्रोफेशनली तुम्हाला करता येत नसेल, हरकत नाही, आणि असंही नाही त्याच्यासाठी खूप वेगळा सेपरेटली वेळ काढा. म्हणजे अगदी साधी गोष्ट की तुम्हाला जर गाणं ऐकायला आवडत असेल, तुम्हाला गाणं गायला आवडत असेल, गुणगुणायला का होईना, तुम्ही स्वयंपाक करता करता ते करू शकता, शेजारी गाणं लावून ठेवू शकता, एखादी चांगली तुम्हाला जर गोष्टी वाचायला आवडत असतील, साहित्य वाचायला आवडत असेल, तर आजकाल ऑडिओवरती सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, कथा सगळ्या चांगल्या अवेलेबल आहेत, तुम्ही गाडी चालवताना, घरातली कामं करताना त्या गोष्टी करू शकता. कला ही अशी गोष्ट आहे जी आपल्यातला माणूस, आपल्यातलं सत्व जिवंत ठेवते असं मला वाटतं, तर ते नक्की फॉलो करा सगळ्यांनीच. आपापलं एक एक अशी गोष्ट असते जी तुमच्या जवळची असते, जी कला तुम्हाला, तुम्ही आहात याची जाणीव सातत्याने देत असते, तर ती कला प्रत्येकाने जोपासावी असं मला वाटतं. आत्ता आजूबाजूला सगळ्या कोविड आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कला हीच एक गोष्ट आहे माझ्यासाठी तरी होती या काळात, की ज्याच्यामुळेच मी बॅलन्स राहू शकले, मी या सगळ्या चालू परिस्थितीतही आजूबाजूच्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींमध्येही पॉझिटिव्ह राहू शकले, आणि कलेमध्ये ती ताकद डेफिनेटली आहे. ती खूप ग्रेट लोकांनीही ते सांगितलं आहे, मी खूप लहान व्यक्ती आहे की मी हे सांगावं, पण एवढं नक्की तुम्हाला सांगेन की छोट्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टीत, म्हणजे रोज देवाच्या समोर पूजा झाल्यानंतर रांगोळी काढण्यातनं का असेना, ती कला, ती गोष्ट, तो एक दुवा कला आणि तुमच्यातला हा सातत्याने जागता ठेवा, जिवंत ठेवा, आणि जो तुम्हाला आयुष्यभर एक सकारात्मकता आणि चैतन्य आणि ऊर्जा सातत्याने देतो. धन्यवाद.